कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क आदित्य चव्हाण 84 59 88 84 81. जवळपास 60 वर्ष या देशावर काँग्रेस या पक्षाने एक हाती राज्य केलं आणि मग यामध्ये 60 वर्षामध्ये गरिबी हटावचा नारा किती वेळा दिला? मग गरिबी हटवायला तुम्हाला 60 वर्ष पुरली नाही का? निवडणुका आल्या की काही बोलायचं, लोकांची मनं जिंकायची, निवडणुका जिंकायच्या आणि मग गरिबी हटाव विसरायचं. काँग्रेसचा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध झाला, राहुलजी गांधींनी प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी म्हटलं पंचायतींमध्ये निवडून आल्या आल्या 10 लाख आम्ही नोकऱ्या देऊ. पुढच्या काही दिवसामध्ये 22 लाख युवकांना आम्ही रोजगार देऊ. माझा त्यांना प्रश्न आहे की 60 वर्ष तुम्ही मग 10 लाख आणि 22 लाख नोकऱ्या का देऊ शकला नाही? या 59 वर्षामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त CM रिलीफ फंड, या फंडच्या माध्यमातून एखाद्या घरात जर कोणी व्यक्ती आजारी असेल तर 1.5 लाख 2.5 लाख 3 लाख पर्यंत एवढ्या मोठ्या रकमा या CM दिलेल्या आहेत. पूर्वीचे मुख्यमंत्री काय करायचे, 10,000 आणि 15,000 याच्या व्यतिरिक्त कधी रक्कम दिली नाही बांधवानो आणि भगिनीनो, हे लक्षात घेतलं पाहिजे. येणारा वेळ जर आपल्याला खरोखर या देशाची प्रगती पाहिजे असेल, देश सशक्त करायचा असेल, तर निश्चितपणे या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना आपण एक मत देऊन, आपलं स्वतःचं बहुमत असं मत देऊन प्रचंड मताधिक्याने या कोल्हापूर जिल्ह्यातून दिल्लीच्या संसदेमध्ये जर पाठवलं तर त्या रूपाने मोदींना एक बळकट येईल. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.